लिंक रस्ता पत्रा शेळा घोषित झोपडपट्टीचं पुनर्वसन करताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सर्व नियम धाब्यावरती ठेवलेत अशा पद्धतीचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आयुक्तांना दिलाय. त्यामुळे तेथील रहिवाशांनी नगरसेविकेला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय. चिंचवड येथील लिंक रोड पत्राशेड या झोपडपट्टीचे पुनर्वसन करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून आल्याने शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ श्रीकर परदेशी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यावर आयुक्तांनी झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका असे फरमावले. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांनी एकत्र येऊन नगरसेविका सीमा सावळे यांना घेराव घातला. तुमच्यामुळे आम्हाला घरे मिळत नाहीत, आम्हाला 2-3 घरे मिळाली तर तुमचे काय बिघडते असे विचारत सावळे यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण जास्त